लातूरमधील धनगर समाज बांधवांच्या उपोषणस्थळी दाखल झालेल्या आहेत. त्यांच्या मागण्या ते समजून घेत आहेत. गेल्या 13 दिवसापासून लातूरमध्ये धनगर समाज बांधवांचं हे उपोषण सुरू आहे. अनिल गोयेकर आणि चंद्रकांत हजारे हे दोन कार्यकर्ते गेल्या 13 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. आणि गेल्या 13 दिवसापासून सुरू असलेलं हे उपोषण त्या ठिकाणी आता मनोज जरांगे दाखल झाले आहे. जो सामान्य ओबीसी बांधवापर्यंत धनगर बांधवापर्यंत जायला पाहिजे ना, मग सामान्यपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. आम्ही आमच्या विशेष सामान्य मराठ्यांपर्यंत सामान्य धनगर बांधवांपर्यंत जाणं एसटी आरक्षणात आपला किती फायदा आहे, पण एसटी आरक्षणात कसे बसतोय सामान्य साहेबाला पण देतो, साहेबांना पण देतो. ज्या बैठकीत काय म्हणताय मी सुद्धा माझं वैयक्तिक मी तुमचे बाजूने मानतो, सांगतो साहेबाला. रद्द करत नाही कमिशनर एवढंच असताना केवळ म्हणजे दिवसा डोळ्यात डोळ्यात असं कसं म्हणतात ना, सगळं क्लिअर आहे. कायदेशीर आहे,